पहिला प्रश्न आहे सर की झाडीपट्टीमध्ये तुम्ही कोणत्या ग्रुपला 10/10 द्याल, म्हणजे तो ग्रुप तुमच्या नजरेमध्ये असा वाटतं की परफेक्ट वाक्या मध्ये? युवा रंगमंच आदरणीय आमचे दादा युवराज प्रधान यांचं ग्रुप आहे, त्या ग्रुपला मी त्यांचं ग्रुपचं कोणतं आवडतं? मला त्यांचा ग्रुपचं संतन नाटक आवडला, लाडका नाटक आवडला, परत आशीर्वाद बघण्याची इच्छा आहे, परंतु या वर्षी वेळ मिळाली नाही, पण तो बघणार मी। बेस्ट ग्रुप आहे। सर दुसरा प्रश्न, झाडीपट्टी मधील तुम्हाला एक बेस्ट ऑल टाइम बेस्ट मेल ऍक्टर? मेल ऍक्टर म्हणजे तसे तर झाडीपट्टीतले नटसम्राट आदरणीय स्वर्गीय कमलाकर बोरकर सर हेच होते आणि ते माझे आवडते होते आणि तेच राहणार। फिमेलमध्ये ऑफकोर्स ज्ञानेश्वरी कापगते, त्यांची कोणती भूमिका? त्यांची निराधार पुत्र धरती मातेचा इथला रोल मला खूप आवडला आणि त्या अगोदरही सुनबाई जरा चकून या नाटकातील फटके सुनबाई मला खूप आवडली। 14 प्रश्न सर, झाडीपट्टीमध्ये तुम्हाला, आता तुम्ही एक लेखक असाल म्हणून मी लेखकावरतीच प्रश्न विचारतो, तुम्हाला आवडणारे लेखक? मला झाडीपट्टीमध्ये आदरणीय आवडणारे लेखक म्हटला तर आपले आनंद गोविंदे, कारण त्यांचे जे लिहिलेले नाटक आहेत ते बरेच नाटक केलेले आहेत, कहरचेला बायकोळी, अरे संसार संसार, गद्दार, बंधन तुटले नात्याचे, बरेच प्रयोग त्यांचे केलेले आहेत, त्यांची लेखणी चांगली आहे, धारदार आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे। आवडते दिग्दर्शक? आवडते दिग्दर्शक प्रल्हादजी मिश्रा। धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला वेळ दिली आणि आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद। तर मित्रांनो, हे होते आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाडीपट्टी नाट्यकलावंत, झाडीपट्टी नाट्य लेखक आणि अखिल झाडीपट्टी नाट्यकलावंत परिषदेचे उपाध्यक्ष माननीय देवा कावळे सर यांच्यासोबत आजची आम्ही ही चर्चा केली। ही चर्चा तुम्हाला, ही मुलाखत कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। यानंतर तुम्हाला कोणत्या कलावंतांची मुलाखत बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही आम्हाला सुचवा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा। धन्यवाद मित्रांनो।